मंत्रालयाची निवडणूक ही व्यक्ती नाही तर दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध निवडणूक आहे. लोक गेले अनेक वर्ष दहशतीचं वातावरणमध्ये यातना सहन करतायत. ही निवडणूक लोकांसाठी त्यांच्या सन्मानाची निवडणूक आहे, त्यांच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. जनतेनं आदेश दिला आहे की या ठिकाणी परिवर्तन करायला पाहिजे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये लोकांनी जे अनुभवलं आहे त्यामध्ये पाण्याचा प्रश्न आज पूर्णपणे सुटलेला नाही, टेम्बो आणि जयकटापूरची योजना आजही मार्गी लागलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. उरमोडीची योजना काही भागामध्ये पाणी आलं, इरिगेशन डिपार्टमेंटनं जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे 18,000 हेक्टरवरती पाणी जाणं अपेक्षित होतं, आज 3,000 हेक्टरवरती पाणी गेलं आहे. म्हणजे 16% फक्त क्षेत्र पाण्याखाली दिसत आहे. ही जशी अवस्था पाण्यासाठी आहे तसं नवीन शैक्षणिक संकुल एखादही गेल्या 10 वर्षात आलं नाही, एखादंही नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आलेलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ललिता बाबरसारखी खेळाडू मान तालुक्यानं दिली, पण दुर्दैवानं मान तालुक्यातलं क्रीडा संकुल आजही सुरू होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. विकासाचा डोंगर उभा केला असं सांगितलं जातं, हे जर खरं असेल तर आजही मान तालुक्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये चारा छावण्या आणि टँकर मोठ्या प्रमाणात आहेत. हे काय आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. मला इतरांच्यावरती टीका करण्यामध्ये रस नाही आहे. भविष्यामध्ये मान आणि खटाव कशा पद्धतीनं पुढं जाईल, उभा राहील याचा आराखडा मी तयार केलेला आहे. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे, आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड तयार करून जलसंधारणाचं काम जलयुक्त शिवार आणि वॉटर कपच्या माध्यमातून मान आणि खटावमध्ये मोठ्या प्रमाणात झालं आहे. केवळ गेल्या वर्षी मान तालुक्यामध्ये 200 कोटी रुपये एवढ्या किमतीचं काम वॉटर कपच्या माध्यमातून लोकांच्या श्रमदानातून झालं आहे. प्रचंड काम लोकांनी उभा केलं आहे, परंतु पाऊस पडला नाही तर या ठिकाणी पाणी साठत नाही. त्यामुळे जलसंधारणाचं काम आणि उचलून येणारं पाणी ह्याचं जर वॉटर ग्रीड आपण तयार केलं तरच मान तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. त्याचा एक आराखडा, प्राथमिक आराखडा आम्ही तयार केलेला आहे, आणि ते माझं स्वप्न असेल की मान तालुक्यामध्ये प्रत्येक गाव वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यायचं. खरं तर मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड व्हायला हवी, त्याच्यावरती प्रक्रिया व्हायला हवी, पण पाण्याची उपलब्धता नसल्यामुळं त्या ठिकाणी सांगोल्याला आपण पाहिलं, शेजारच्या तालुक्यात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. फळबागाची मोठी लागवड करणं, प्रक्रिया उद्योग सुरू करणं हे पुढच्या काळामध्ये आमच्यासमोर ध्येय असणार आहे. शेतीचा व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी त्याला जोडधंदा आवश्यक आहे. आज जर मान तालुक्यात तुम्ही पाहिलं तर या दुष्काळी परिस्थितीमध्ये जे काही दुग्ध व्यवसाय आहेत त्याच्यावरती लोकांचे संसार चालू आहेत अशी परिस्थिती आहे. ह्या दुग्ध व्यवसायाला अधिक चालना देणं, पोल्ट्रीसारखे पूरक व्यवसाय उभा करणं आणि याच्यावरती प्रक्रियेची काय सोय उपलब्ध करून देणं हे माझ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं एक मोठं आव्हान असणार आहे. याचबरोबर अद्ययावत शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभा करणं, मी प्रशासनामध्ये असताना कोल्हापूरला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरू केला. 2,71,000 विद्यार्थी होते, गरिबांचे विद्यार्थी होते, त्यांची गुणवत्ता वाढ करण्याचा, सर्वांगीण विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. ज्या कार्यक्रमाला त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान महोदय यांनी सन्मान देऊन या कार्यक्रमाचा गौरव त्या ठिकाणी केलेला होता. मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये गुणवत्ता वाढ ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची करणं ही पहिली प्राथमिकता आहे, आणि त्यासाठी एक दिवस शाळेचा हा सुद्धा उपक्रम आम्ही राबवलेला होता. पुढच्या काळामध्ये मान आणि खटावमधल्या शाळा खाजगी शाळापेक्षा अधिक गुणवत्तेच्या होतील असं माझं स्वप्न आहे. हे करत असताना जे एकही नवीन कॉलेज या ठिकाणी मान आणि खटावमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं नाही, मुलांना इतर ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं आहे,
अद्ययावत शैक्षणिक सुविधा देण्याची गरज आहे. या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अधिकारी यशस्वी झालेले आहेत. आमच्याकडं त्या ठिकाणी सचिन ओंबाशी आहेत, एक आय एस ऑफिसर आहे, आय आर एसमध्ये अनेक ऑफिसर आहेत. गुलाबराव पोळ त्या ठिकाणी ॲडिशनल एस डी जी होते. मी आणि सत्रे साहेब विभागीय आयुक्त पातळीपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. अनेक लोक त्या ठिकाणी पुढं जात आहेत. तर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं एक चांगलं केंद्र केलं तर निश्चितपणाने ह्याला चांगली चालना मिळू शकेल असं मला वाटतं. कुठलंही आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या दोन्ही तालुक्यामध्ये नाही आहे. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नसल्यामुळं आम्हाला शेजारच्या तालुक्यामध्ये उपचारासाठी जावं लागतं. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करून वैद्यकीय चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मागासवर्गीय तरुण तरुणीसाठी पुण्याला जिल्हाधिकारी असताना कौशल्य विकासचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला होता. 10,000 मागासवर्गीय तरुण तरुणींना त्याला कौशल्य विकासचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्याचा आम्ही मागोवा घेतला की पुढं काय झालं आणि त्यापैकी 7,000 तरुण तरुणी यांना नोकरी आणि व्यवसायाची संधी निर्माण झालेली होती. मला पाहायचं आहे की पुढच्या काळामध्ये हा प्रकल्प मान आणि खटावमध्ये राबवून आमच्या तरुण आणि तरुणींना नोकरी आणि व्यवसायाची संधी कौशल्य विकासच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. खरं तर या भागामध्ये मोठं औद्योगिक क्षेत्र आत्तापर्यंत विकसित झालेलं नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर होतं ही वस्तुस्थिती आहे आणि हे स्थलांतर रोखण्यासाठी खरं तर मागच्या 10 वर्षामध्ये मोठी औद्योगिक वसाहत MIDC होण्याची आवश्यकता होती. आत्ता एक छोटी औद्योगिक वसाहत 100 हेक्टरवरती नोटिफाय झालं आहे असं सांगण्यात येते. माझं संकल्प त्या ठिकाणी आहे की मान आणि खटावमध्ये 5,000 एकरावरती मोठी औद्योगिक क्षेत्र विकसित करायचं आणि या ठिकाणी जर मोठी औद्योगिक वसाहत कंपन्या आल्या आणि इतर छोट्या छोटे उद्योग उभा राहिले तर इथल्या आमच्या तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी चांगलं नोकरी आणि व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. MIDC कार्यालयामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि तो अनुभव निश्चितपणानं मला उपयोगी पडणार आहे. बारामती असेल, कुरकुम असेल, चाकण असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, लातूर ह्या MIDC भूसंपादन करणं आणि त्या ठिकाणी त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मी सामील झालेलो होतो आणि मला खात्री आहे की अशा प्रकारे MIDC या मान आणि खटावमध्ये उभा राहिल्या तर पुढच्या काळामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी आमच्या तरुण आणि तरुणींना उपलब्ध होऊ शकतील. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती ललिता बाबरसारखे खेळाडू गेली पण दुर्दैवाने या ठिकाणी क्रीडा संकुल उभा राहिलेलं नाही. ही अतिशय अद्ययावत असं क्रीडा संकुल उभा राहावं असं इथल्या खेळाडूंची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करण्याचा आणि चांगलं क्रीडा संकुल उभा करण्याचा माझा प्रयत्न आहे. महिलांसाठी उद्योग निर्माण करणं, महिला बचत गटाची साखळी निर्माण करणं हे काम कोल्हापूर जिल्हा परिषदेला असताना 10,000 महिला बचत गट आम्ही निर्माण केले होते. पुण्याला जिल्हाधिकारी असताना देशाच्या पातळीवरती सर्वात जास्त महिला बचत गट त्या ठिकाणी बँकेशी लिंकअप केल्याबद्दल आम्हाला पारितोषिक विशेष पारितोषिक मिळालं होतं. तो अनुभव माझ्या गाठीशी आहे. मला खात्री आहे की इथं असलेल्या महिलांना उन्हाळ्यामध्ये आणि इतर कालावधीमध्ये जर महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय आणि काय प्रक्रिया उद्योगासाठी संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणाने या महिलांना अधिक 4 पैसे मिळतील आणि सन्मानानं त्या ठिकाणी जीवन जगता येईल. त्याचबरोबर हाऊसिंगच्या स्कीमसाठी मसवडला एक मोठी जागा शासनानं गेले 8-10 वर्षापूर्वी ताब्यात घेतलेली आहे परंतु आज तिथं एकही घर उभा नाही. पंतप्रधानांची आवास योजना आहे, इतरही शासनाने मोठ्या योजना गोरगरिबांना घरं मिळावीत म्हणून केलेल्या आहेत पण दुर्दैवानं ही स्कीम पुढं गेलेली नाही. ही जर स्कीम पुढं गेली, मी पसवडला गेलो होतो, तिथल्या अनेक महिलांनी मला मागणी केली की आम्हाला एकाच घरामध्ये 10-10 माणसं राहत आहेत, या ठिकाणी आम्हाला घरं उपलब्ध करून द्या. मला वाटतं की हा विषयसुद्धा आपल्याला एक प्राधान्याचा विषय घेऊन पुढं जाता येईल. मान आणि खटावमध्ये जे वातावरण आज आहे दहशतीचं ते वातावरण संपवून लोकांना खऱ्या अर्थानं दहशतमुक्त भयमुक्त करणं आणि एक सन्मानानं उभा राहण्याची संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. ही निवडणूक तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी लढतो आहे कारण अनेक तरुणांना छोट्या मोठ्या घटनांमध्ये मारामारीच्या घटना असतील ह्या घटनांमध्ये हे मुलं अडकलेली आहेत. एक छोटी घटना मला तुम्हाला सांगायला हरकत नाही. अंधेरीला एक
सोसायटीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये दोन नेते भांडले, दोन नेत्यांच्यामध्ये मारामारी झाली, 300 लोकांच्या विरुद्ध गुन्हे झाले आहेत, त्यापैकी 150 मुलं तरुण मुलं आहेत ज्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांची निवड पण झालेली होती, पण दुर्दैवानं त्यांना त्या निवड झाल्यानंतर सुद्धा त्यांचे जे संसार उभा राहणार होते ते दुर्दैवानं उभा राहू शकले नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हाच एक सकारात्मक बदल व्हावा यासाठी निवडणुकीमध्ये मी उभा राहायचा निर्णय घेतला आहे. याच्यामध्ये तरुणांच्या, गोरगरीब माणसांच्या, शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत याची मला जाणीव आहे, पण त्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. मला कुठल्याही माणसा व्यक्तीबद्दल द्वेष नाही, मला जे काम करायचं आहे ते सकारात्मक चांगलं काम उभा करायचं आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये मी उभा आहे. विरोधकांकडनं आरोप केले जातात की यावेळीच्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडून पैशावर ही निवडणूक घेतली जाईल किंवा जास्त पैशाचा. हे पूर्णपणे खोटा प्रचार आहे, त्यांना कुठलाच मुद्दा उपलब्ध नसल्यामुळं हा प्रचार केला आहे. मला ज्याला दोन प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड पूर्वीचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचे असते आणि दुसरं पंतप्रधान आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे असते प्राईम मिनिस्टर अवॉर्ड मिळतात, त्यावेळेला ते अवॉर्ड मिळताना CBI IB सगळे माझी त्या ठिकाणी तपासणी करतात. माझे सगळे व्यवहार आणि केलेल्या माझी असलेली प्रॉपर्टी ही वेबसाईटला, IAS ऑफिसरच्या वेबसाईटला उपलब्ध आहे आणि त्यामुळं केलेले आरोप हे हास्यास्पद आहेत, चुकीचे आहेत आणि त्यांना काहीच माझ्याबद्दल बोलता आलं नाही तर केलेले आरोप आहेत, त्याला मी फारसा किंमत देत नाही.